नमस्कार मित्रांनो, टेक्निकल SMW IT अक्कलकोट या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ITI फर्स्ट इयरमधील दुसरा धडा टाईप्स ऑफ लाईन याबद्दल थोडीफार माहिती घेणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला धडा ड्रॉइंग इंट्रोडक्शन बघितलेला आहे, त्याबद्दल तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा लिंक दिलेला आहे, तेथून तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये टाईप्स ऑफ लाईन म्हणजेच लाईनचे प्रकार बघणार आहोत. मित्रांनो, लाईनचे भरपूर प्रकार आहेत, पण आपल्याला ITI जास्तीत जास्त 6 किंवा 7 लाईन्सच उपयोगी पडतात. ते कोणकोणते लाईन आहेत आपण बघणार आहोत. मित्रांनो, पहिला आहे आउटलाईन, म्हणजेच जेव्हा आपण आकृती काढतो, आकृती काढताना जो बाहेरील भाग असतो, बाह्य कडा किंवा बाहेरील कडा, हे आपण दर्शवण्यासाठी आउटलाईनचा उपयोग करतो. इथे दाखवलेला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही, हा आकृतीचा आउटलाईन आहे आणि यालाच आपण ऑब्जेक्ट लाईन किंवा आउटलाईन म्हणतो. दुसरा आहे डायमेन्शन लाईन. मित्रांनो, जेव्हा आपण आकृती काढतो, आकृती काढून झाल्यानंतर त्या आकृतीला जेव्हा आपल्याला माप द्यायचा असतो तेव्हा डायमेन्शन लाईनचा उपयोग केला जातो. इथे आकृतीमध्ये दाखवलेला आहे मित्रांनो डायमेन्शन लाईन, ही एक आकृती आहे. ह्या आकृतीमध्ये आपल्याला याची माप दाखवायचं आहे. माप दाखवताना जेव्हा आपण लाईन ओढतो त्या लाईनला डायमेन्शन लाईन म्हणतो. पुढचा आहे शॉर्ट ब्रेक लाईन. मित्रांनो, आकृतीत इथे दाखवलेलं आहे आकृतीमध्ये कुठली भाग शॉर्ट करून दाखवायचा असल्यास, शॉर्ट ब्रेक करून दाखवायचे असल्यास आपण अशा पद्धतीने दाखवू शकतो. पुढचा आहे हायडन लाईन. मित्रांनो, इथे आकृतीत दाखवलेलं आहे हे आहे हायडन लाईन. हायडन लाईन अशा पद्धतीने आपण दाखवू शकतो. मित्रांनो, इथे सेंटरला एक वर्तुळ काढलेलं आहे, ह्या वर्तुळची हायडन लाईन इथे दाखवलेली आहे. अशा पद्धतीने आपण हायडन लाईनचा उपयोग करून या आकृतीचा हायडन लाईन दाखवू शकतो. पुढचा आहे सेंटर लाईन. मित्रांनो, कोणतीही आकृती काढण्यापूर्वी सेंटर लाईन आपल्याला काढावा लागतो, कारण सेंटर लाईन काढल्याशिवाय आपल्याला पेजचा सेंटर सापडू शकत नाही. त्यामुळे पेजला सेंटर लाईन काढावाच लागतो. सेंटर लाईन अशा पद्धतीने दर्शवला जातो. इथं आकृतीत दाखवलेलं आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे सेंटरला जी लाईन आहे याला सेंटर, हे हा सेंटर लाईन आहे. हा सेंटर लाईन अशा पद्धतीने आपण दाखवू शकतो. हा पेन्सिलनं काढल्यामुळे तुम्हाला दिसत नसेल, त्यामुळे मी पेननं काढत आहे. मित्रांनो, पुढचा आहे कटिंग प्लेट लाईन. कटिंग प्लेट लाईन म्हणजे ही आकृतीची कटिंग प्लेट लाईन आपल्याला दाखवायचं असेल, ही आकृतीची आपल्याला कटिंग प्लेट ही आकृतीची आपल्याला कटिंग प्लेट लाईन दर्शवायची असल्यास आपण अशा पद्धतीने हे दर्शवू शकतो. पुढचा आहे एक्सटेन्शन लाईन. मित्रांनो, इथे दाखवलेलं आहे जेव्हा आपल्याला आकृतीला माप द्यायचा असतो त्यासाठी आपण जो रेषा अगोदर रेषा ओढतो त्यालाच एक्सटेन्शन लाईन म्हणतात.
पुढचा आहे लेडर लाईन. मित्रांनो, जेव्हा आपल्याला याचा माप दर्शवायचा असतो तेव्हा जो आपण रेषा ओढतो हा याला लेडर लाईन म्हणतात. मित्रांनो, अशा पद्धतीने ही सर्व लाईनचे प्रकार आणि त्याचा उपयोग कुठे कुठे करतात या ड्रॉइंगमध्ये पूर्णपणे दिलेला आहे. याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून तुम्हाला जेव्हा उपयोगी पडणार आहे तेव्हा यूज करू शकता. मित्रांनो, अशा पद्धतीने इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये लाईनचा उपयोग करतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.